ऑल जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो सहा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी खेळला गेला खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला लादिस आरटीम्यू आर आणि काळ्या बाजूला विश्वनाथन आनंद तर या डावामध्ये विश्वनाथन आनंदने आपल्या उंटांचा अतिशय प्रभावी वापर केलेला तुम्हाला बघायला मिळेल डावाची सुरुवात आर केली नाईट एफ थ्री रेटी ओपनिंग डी फाईव्ह जी थ्री सी फाईव्ह बिशप जी टू नाईट एफ सिक्स कैसलिंग जी सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाइट टेक्स डी फोर बिशप जी सेवन नाइट बी थ्री नाइट सी सिट सी थ्री ई सिक्स ए फोर कैसलिंग बाय आनंद ए फाइव रुक इ एट रुक ई वन रुक बी एट बिशप एफ फोर ई फाईव बिशप जी फाईव्ह जर हे प्याद मारलं असतं तर हत्ती किंवा घोड्याने उंट मारला असतं म्हणून ही चाल खेळलेली आहे बिशप जी फाईव्ह डी फोर नाईट ई फोर बिशप एफ फाईव ए सिक्स बी सिक्स नाईट टेक्स एफ सिक्स चेक बिशप टेक्स एफ सिक्स बिशपटेक्स सी सिक्स सॉरी बिशप बिशप टेक्स सी सिक्स बिशपटेक्स जी फाईव्ह बिशप टेक्स ई एट क्वीन टेक्स ई एट एच फोर म्हणजेच आपण बघितलं की आतापर्यंतच्या सगळ्या चालींमधून पांढऱ्या खेळाडूने विश्वनाथन आनंदचा एक हत्ती मारला आणि त्याने त्याच्यासाठी ते स्वतःच्या उंटाचा वापर केला दुसरीकडे आनंदने हत्तीचा बळी जाऊ दिला पण आपली बिशप पेअर ज्याला म्हणतात ते उंटाची जोडी ही वाचवलेली आहे आता पुढची चाल होती बिशप एच सिक्स सी थ्री रुख सी एट नाईट डी टू आता आपण पाहिलं की हे प्याद पांढरा खेळू मारू शकत होता पण तरी त्याने नाईट डी टू ही चाल खेळली त्याचे कारण समजा रुक सी एट या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने हे प्यादे मारले असते तर तुम्ही बघू शकता हे खूप मोठं ब्लंडर झालं असतं कारण आनंदची पुढची चाल असली असती बिशप सी टू आणि आता हा वजीर जो आहे तो ब्लॉक झालेला आहे तुम्ही जर काळ्या घरावर घेतला तर काळा उंट मारेल पांढऱ्या घरावर घेतला तर हा उंट मारेल या काळ्या घरावर घेतला तरी हा उंट मारेल आणि इथे घेतला तरी पांढरा उंट मारेल म्हणजेच आता आहे वजीराला बलिदान द्यावं लागलं असतं म्हणूनच ते होऊ नये यासाठी एट या चालीनंतर काळ्या काय सॉरी पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट डी टू त्याने हा कॉलम काही ओपन करू दिलेला नाही आनंदने पुढची चाल खेळली ई फोर ज्याच्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट एफ सिक्स आता तुम्ही परत बघू शकता की या प्यादाला कोणाचाही सपोर्ट नाहीये तरीही पांढऱ्या खेडूची चाल नाईट एफ सिक्स ही होती कारण समजा ई फोर ह्या चालीनंतर त्याने हे प्यादे मारले असते तरी याला ब्लंडर झालं असतं कारण पुढच्या काहीशा चाली अशा असल्या असतात की आनंदची पुढची चाल असली असती ई थ्री आणि आता परत एकदा हा पांढरा कॉलम ओपन झालेला आहे पांढरा कॉलम ओपन झाल्यामुळे समजा पांढऱ्या खेळाडूने काही रँडम चाल खेळली असती जसे एफ टेक्स ई थ्री तर आनंदची चाल असली असती क्वीन टेक्स हा चेक चेक दिल्यानंतर आता कदाचित राजाला कंपल्सरी एखाद्या कोपऱ्यात जावं लागलं असतं कोपऱ्यात जावं लागल्यामुळे समजा राजा पांढऱ्या घरात गेला असता तर कदाचित आनंदची पुढची चाल असली असती पुन्हा एकदा बिशप सी टू आता पुन्हा एकदा या वजीराला इथे यावं लागलं असत इथे आल्यानंतर आनंदची पुढची चाल असली असती बिशप ई फोर चेक आणि इथून राजाला चेक दिलेला आहे आणि आता या हत्तीचा हा कॉलम ओपन झालेला आहे हा वजीर आता मेला असता किंवा अजूनही काही वेरिएशन असू शकली असती जीच आनंदने खेळली असती पण एकंदरीतच ई फोर या चालीनंतर जर पांढऱ्या खेळाडूने प्यादे मारले असते तर या उंटांचे आणि या हत्तीचे कॉलम रिकामे झाले असते आणि वजीराची ही बाजू जी आहे ती पूर्णपणे आनंदच्या कंट्रोलमध्ये आली असती म्हणूनच पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल होती नाईट एफ वन आणि त्याने हे प्याद मारले नाही आनंदची पुढची चाल होती डी टेक्स सी थ्री त्याने हे प्याद मारलेलं आहे बी सी थ्री आणि थ्री ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले क्वीन ए फोर कारण मी मग अशी दाखवली तसे की समजा ई थ्री या चालीनंतर आता या प्याद्याने हे प्यादे मारले असते तर कदाचित आनंदने या उंटाने हा हे प्यादे म्हणून राजाला चेक दिला असता जर राजा कुठल्या कोपऱ्यात गेला तर हा पांढऱ्या उंटाने इथून चेक समजा राजा इथे गेला तर पांढऱ्या उंटाचा चेक दिला असता मग समजा राजा या कोपऱ्यात गेला तर पुन्हा एकदा हा उंट इथे आणू शकला असता आणि आता जर तुम्ही पाहिलं तर हा उंट आणि हा उंट हे दोन्ही मिळून या राजाभोवतीचे स्क्वेअर कंट्रोल करत आहेत म्हणजेच हा राजा एका कोपऱ्यात पडला असता आणि कदाचित आनंदने नंतर आपले वजीर आणि हत्ती गेममध्ये आणून त्याला तिथे चेकमेट केला असता म्हणूनच ई थ्री या चालीनंतर हे प्याद मारून राजा साईड ओपन न करता पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन ए फोर ज्यातून त्याने वजीरा वजीचा पर्याय दिलेला आहे पण आनंदने खेळलेली चाल होती बिशप डी सेवन त्याने ती मान्य केलेली नाहीये पुढची चाल होती क्वीन डी फोर ई टेक्स एफ टू चेक आनंदने ते प्याद मारून राजा बाजू रिकामी केलेली आहे क्वीन टेक्स एफ टू रुक टेक्स सी थ्री रुक डी वन बिशप एफ एट क्वीन एफ फोर बिशप बी फाईव्ह किंग एच टू आणि हा जो डायगोनल होता तो काळ्या उंटासाठी रिकामा झाला होता म्हणून पांढऱ्या पांढऱ्याखेडून राजा ऑलरेडी सेफ स्क्वेअरला हलवलेला आहे पुढची चाल होती बिशप टेक्स ए सिक्स ते मारलं रुक ए वन बिशप बी सेवन रुक टेक्स ए सेवन क्वीन सी सिक्स ही चाल खेळून आनंदने उंटाला तर सपोर्ट दिला आहेच पण त्याच सोबत ह्या वजीराचा हाड आयगोलन मोकळा केला जेणेकरून समजा काळ्या खेळाडून एखादी चुकीची चाल खेळली असती जसे की वजीर इथे घेतला तर हे खूप मोठं ब्लंडर झालं असतं कारण आनंदने हा वजीर इथे आणला असता आणि हा चेकमेट झालेला आहे आणि हे लक्षात घेऊनच क्वीन सी सिक्स या चालीनंतर राजा शेजारची जागा म्हणजेच हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर दोन्ही प्रोटेक्ट करण्यासाठी पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट ई थ्री ज्याला चेस इंजिन जरी ब्लंडर म्हणत असलं तरीही त्यामुळे हा आणि हा हे दोन्ही स्क्वेअर कंट्रोल झालेले आहेत आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कदाचित पुढची पूर्च, आनंदची पुढची चाल लक्षात आली असेल की त्याने कोणती चाल खेळून चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जर आता तुमच्या डोक्यात ही चाल आली की व हत्तीने घोडा मारला मग मा वजीर हा हत्ती मारेल आणि हा वजीर इथं चेकमेट करेल तर हे चुकीचं आहे असं होऊ शकत नाही कारण नाईट ई थ्री या चालीनंतर समजा हा घोडा मारला तर पांढरा खेळाडू हा उंट मारेल आता या वजीराला इथे कोणाचाही सपोर्ट नाही मग त्यानंतर कदाचित पुढची चाल असेल टेक्स बी सेवन टेक्स ई थ्री आणि ही जी पोझिशन आहे ती उलट आता पांढऱ्या कॅरडूच्या फेवरमध्ये झाली आहे कारण त्याच्याकडे हत्ती आणि वजीरं आहे जे उंट आणि वजीरापेक्षा थोडं पॉवरफुल आहेत म्हणूनच नाईट ई थ्री या चालीनंतर हा घोडा मार न मारता आनंदने सगळ्यात बेस्ट चाल खेळली जी होती बिशप डी सिक्स त्याने या वजीरावरती डायरेक्ट हल्ला केलेला आहे त्याचसोबत आता त्या उंटाला वजी काळ्या वजीराचा सपोर्ट आहे म्हणून हा वजीर तो उंट मारू शकत नाही ज्यामुळे पांढऱ्या खेळाडूला कंपल्सरी चाल खेळावी लागली क्वीन डी फोर ज्यातून त्याने या हत्तीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला पण आता आनंदने चाल खेळली रुक टेक्स ई थ्री आणि आता पुन्हा एकदा हा कॉलम मोकळा झालेला आहे पण त्याच सोबत या हा उंटाचा देखील हा कॉलम मोकळा झालाय त्यामुळे जर आता वजीराने हा हत्ती मारला जसे की हे तरी हा ब्लंडर होईल राजा इथून चेकमेट होईल म्हणूनच टेक्स बी से सॉरी रुक टेक्स ई थ्री या चालीनंतर जर आता हा उंट मारला तरीही आनंदची पुढची चाल होती टेक्स जी थ्री चेक त्याने राजाला तर चेक दिलेलाच आहे त्याच सोबत या हत्तीवरही हल्ला केला आहे म्हणून आता तुम्हाला कळेल की त्या उंटाच्या चालीचा खरं इम्पॉर्टन्स काय होता आता समजा राजा हलवला राजा इथे घेतला तर इथून चेक दिला जाईल वजीर हा हत्ती मारेल आणि हा वजीर हा हत्ती मारेल या सिच्युएशन नंतर आता जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडू सॉरी काळ्या खेळाडूकडे उंट वजीर आणि चार प्यादी आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे एकच वजीर आणि दोनच प्यादी आहेत म्हणजे ही पोझिशन आनंदच्या फेवरमध्ये असली असती म्हणूनच बिशपटेक्स जी थ्री ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूंनी चाल खेळली किंग जी त्यानंतर आनंदने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स बी सेवन त्याने पांढरा हत्ती मारला ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले क्वीन डी कारण जरी हा हत्ती मारला असता तरी पुन्हा एकदा उंटाने हा हत्ती मारला असता आणि मी मगाशी दाखवली तशीच सिच्युएशन निर्माण झाली असती म्हणून पांढऱ्या खेळाडूने राजाला चेक दिला ज्याला आनंदने उत्तर दिले किंग जी वन क्वीन डी फोर चेक ज्याला आनंदने उत्तर दिले रुक इ फाईव्ह आणि पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली कारण आता तो पुन्हा चेक देऊ शकत नाही त्याने हत्ती मारला तर हा उंट तो हत्ती मार सॉरी वजीर मारेल वजीर दुसरीकडे कुठे घ्यायचा तर हा जो रो आहे तो या वजीराने कव्हर केलेला आहे आनंदकडे प्यादी देखील जास्त आहेत आणि त्याचसोबत पांढरा राजा जो आहे तो ओपन आहे त्याला कुठूनही चेक दिला जाऊ शकतो ही एकंदरीत सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आपण बघितलं की या डावामध्ये विश्वनाथान आनंदने आपलं बिशप पेअर म्हणजे उंटांच्या जोडीचा अतिशय प्रभावी वापर केला आणि राजाभोवतीचे जे स्क्वेअर्स होते ते दोन्ही उंटांनी कव्हर केले त्यामुळे अशी परिस्थिती आली की पांढऱ्या खेळाडूकडे दोन हत्ती असताना देखील त्यांचा फारसा वापर झाला नाही इतकंच काय तर संपूर्ण गेम मध्ये ह्या दोन्हीपैकी एकही हत्ती ही रो सोडून कुठेही जाऊ देखील शकला नाही हा पूर्ण गेम परत जर पाहिलात तर तुमच्या जरूर लक्षात येईल केवळ एक हत्ती इथे गेला तो तेवढा एकच स्क्वेअर होता ते देखील डावाच्या अगदी शेवटी त्यामुळेच बिशप पेअर किती पॉवरफुल असू शकते याचा अंदाज तुम्हाला हा गेम बघून जरूर येईल आणि आनंदने हा गेम अगदी काही दिवसांपूर्वी खेळला होता म्हणजेच आनंद जो जो वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील किती कॅल्क्युले एक्स्ट्रीम कॅल्क्युलेशन करू शकतो हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल आनंद उगाचाच पाच वेळा विश्वविजेता नव्हता आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी लवकरच नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद